पूर्ण परिवार, या गावचे उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, पत्रकार बालाजी उबाळे सर, काका फडणीस आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक बांधव, आजचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की सातपुते सर सेवानिवृत्त होणारच नाही, ही त्यांच्या जीवनाला नवीन सुरुवात करणारी ही नवी आवृत्ती आहे। आता खरं तर ते मोकळे झाले, काही कायद्याने नियमाने त्यांना बांधून ठेवलं होतं, जकडून ठेवलं होतं, ते आता खरे तर मुक्त झालेले आहेत। आणि मी खूप वेळेस ऐकलं, ज्यावेळेस माझी बदली करून घ्यायचा प्रसंग आला त्यावेळेस मी असं विचारलं की मला भाद्याला घ्यायचं आहे, औसा तालुक्यामधल्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांना असं विचारलं की मला भादा घ्यायचा आहे, ते म्हणाले नका तिथं जाऊ, तिथं भारत सातपुते। मी म्हणालो मी इथं येण्याच्या अगोदर 5 वर्षापूर्वी माझी पगार बंद करा म्हणून शिक्षणाधिकाऱ्याकडे माझी तक्रार करणारे सातपुते सर, मला त्यांच्याच हाताखाली काम करायचं आहे, म्हणून मी पुन्हा पहिल्यांदा लांबजना आणि दुसरा भादा लिहिलो आणि भाद्याला आलो, कारण तो व्यक्ती आमचा मिलाप होणार होता। त्याच्यामुळे सातपुते सर हे कठोर मनाचे आहेत असा सगळीकडे प्रसार झालेला, पण शब्दांनी कठोर मनांनाही हळवं करणारं आणि मन प्रफुल्लित करणारा कवी कठोर कसं काय असू शकतो? नाही असणार। शब्दांना गुंफून त्याला अलंकारित करून भिंतीवर त्याचं रेखाटन करून शाळेच्या भिंती बोलक्या करणारा कवी कठोर कसा काय असू शकेलो? झाडांच्या कविता गात गात कुरवाळत त्या फुलापानांना कुरवाळत झाडांना वाढवणारा कवी कठोर मनाचा कसा काय असेल? गुणवत्तेचे बीज मुलामध्ये रुवून यशाची शिखरे गाठायला मुलाला लावणारा कवी कठोर मनाचा कसा काय असेल? असूच शकत नाही। ही कठोरता ममतेमध्ये रूपांतरित करणारं हे व्यक्तिमत्व आहे, आणि तितक्याच सहजतेने जेव्हा मिटिंगांमध्ये बैठकांमध्ये त्यांचे उग्र रूप आणि त्यांचे कडक शब्दामधले आवाज ऐकायचं तेव्हा मन थर करायचं, पण हा भाव आपल्याबद्दलचा रोष नव्हता, हा भाव सेवावृत्ती आपल्यामध्ये जागृत करण्याचा भाव त्यांच्या मनामध्ये होता। ती कठोरता पहा। अहो हे दोघं पण कवीच आहेत, तुम्हाला माहिती नसेल, सर तर कवीच आहेत, सुप्रसिद्ध आहेत, त्यांच्या मंडळी पण कवीच आहेत, आणि सरांचं बघा त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर आता इतक्या वेळ झाला ते एकदम शांत बसून आहेत, याचं कारण एकच आहे की बोलणारा व्यक्ती आहे ना महाराष्ट्रभर, त्याला बोलू द्या, मी शांत बसते। दुसरं महत्वाचं असं आहे, त्यांचे कितीही कठोर शब्द येऊ देत ते कवी आहेत, त्यांचे कितीही कठोर शब्द संसारामध्ये येऊ देत त्या शब्दांना ममत्व देऊन आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, आणि म्हणून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर आपल्याला दिसेल की त्यांची सेवावृत्ती आहे सरांच्या बद्दलची। एकदा गाडीमध्ये बसून चाललो होतो सरपंच साहेब, गाडीमध्ये बसून चाललो होतो, अहो 4 वर्षाचा दुरावा, ज्या काळामध्ये आपण एकत्र राहायला पाहिजे, पती पत्नी ज्या काळात एकत्र राहायला पाहिजे त्या काळांमध्ये दोघांमध्ये निवासांमध्ये दुरावा होता। मॅडमनी खूप सुंदर आपल्या मनातले भाव सरांना सकाळी सकाळी ऑडिओ करून, म्हणजे त्यांचा व्हॉइस रेकॉर्ड करून त्यांनी पाठवला, सरांचं सुद्धा मन, मॅडम सरांचं सुद्धा मन इतकं हळवं झालं, ते म्हणाले पाटील बघा आमच्या बायकोनं किती छान आम्हाला कविता पाठवली, मी ऐकलो आणि खरंच मनाला असं वाटलं, मी घरी जाऊन आमच्या बायकोला म्हटलं तू तर कविता करू शकत नाहीस पण एक काम कर, कवितेमध्ये जसा हळवापणा असतो ना तसं बोलत जा। ती म्हणाली
ते म्हणाले 2 वर्षापासून तुम्ही सातपुते सरांसोबत आहो, आता त्यांची खोली रिकामी झाली की तिथं तुम्ही राहा. म्हणजे आणि तोही हळवेपणानं. म्हणजे हा प्रसंग आपण कधी विसरू शकत नाही. जितका कठोरपणा नळात असतो ना, तितका नरमपणा आणि गोडवा त्याच्या अंतरंगात असतो. ते रूप सातपोते सरांचं मी 2 वर्षामध्ये पाहिलं. खूप प्रेम केलं. सुशीलजी तुम्ही औरंगाबादला होतो, आम्ही इथं होतो. सरांनी आम्हाला, मला तर पूर्णपणे तुमची जागा दिली. म्हणजे मला मुलासारखं एकही क्षण मला ते सोडून राहायचे नाहीत. समजा कधी भेट नाही झाली, सकाळी उठलं ह्यांचं काम झालं की मला पहिलं फोन असायचं, काय करू डॉक्टर साहेब, उगीच थोडेसे गप्पा, चला मग इकडे जाऊ तिकडे जाऊ. पूर्णपणे साथ. 2 वर्षामध्ये त्यांना ज्या ज्या वेळेस मी हवा आहे असं वाटलं, त्या त्या वेळेस सरांच्या सोबत मी राहिलं. तुमची कमतरता मी त्यांना कधीही पडू दिली नाही. त्यांनी तितकं मला प्रेम केलं. आल्या तर मी दुरून तर जाणूनच होतो. 15 वर्षापासून सरांना मी जाणतो. एक उत्कृष्ट कवी म्हणून जाणतो, एक सुंदर वक्ता म्हणून जाणतो, एक अस्खलित सूत्रसंचालक म्हणून जाणतो.